हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आज बुधवार आहे आणि आज सकाळीच 10 वाजता मी माहेरी निघालेली आहे. जसं मी माझ्या आधीच्या व्लॉग्समध्ये नेहमी सांगत होती की गुरुवारी म्हणजे 26 जानेवारीला माझ्या दोन्हीही भाच्यांचं मुंजी कार्यक्रम होणार आहे. तर त्यासाठी आता मी इथे आलेली आहे. आणि सगळ्यात आधी सुरुवात म्हणजे कार्यक्रमाची होते ती म्हणजे दारामध्ये असा हा खांब उभा केला जातो ज्याला हलबंबा असं म्हणतात. आणि तुमच्याकडे काय म्हणतात जरा मला ते सुद्धा नक्कीच कळवा, कारण मला माहीत नाही की ह्याला नक्की काय म्हणतात ते. तर आईने सांगितलं की हलबंबा म्हणून, तर तेच मी आता तुम्हाला सांगत आहे. तर हे हलबंबा उभारण्याचा जे मान असतो ना तो घरच्या जावयाचा असतो. आणि त्यासाठी सावजीसुद्धा म्हणजे माझे जे भाऊजी आहेत ते सुद्धा सकाळीच आता इथे आलेले आहेत आणि ताईसुद्धा आलेली आहे. तर आता इथे ना तुम्ही पाहताय की एका झाडाच्या कुंडीमध्ये म्हणजे माती भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक खांब उभा केलेला आहे आणि त्याला रांगोळी वगैरे त्याला पण काढलेली आहे, म्हणजे त्याच्या अराऊंड काढलेली आहे आणि त्याला छान असं कलर केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यावर एक हळकुंड जे असतं ना ते पिवळ्या कापडामध्ये बांधून ते लावलेलं आहे. चला आता इथे आईकडचं झालं काय हलबंबा उभं करून आणि आता आम्ही चाललेलो आहोत शोभाताईच्या घरी, कारण का तिच्या नातवांचं सुद्धा आज आहे ना. तर तिथे जाऊन सुद्धा आता त्याला काय आपण मराठीमध्ये पण म्हणतो नारायण उभं करणं म्हणतात आणि काय वेगवेगळे नाव आहेत, तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा त्याला काय म्हणतात नक्की. चला मग आता तिकडे झाल्यावर दाखव. तर आता इथे आम्ही येऊन पोचलो शोभकाकडे आणि तिथे पण तुम्ही पाहताय की तिथे सुद्धा हलबंबा उभारलेला आहे. म्हणजे ज्यांच्याकडे मुंजीचा कार्यक्रम आहे त्या प्रत्येक घरामध्ये असं हे उभं करायचं असतं. जसं आपल्याकडे लग्नाच्या वेळेला सुद्धा ना हळदीचा कार्यक्रम होणार असतो त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे नाही तर त्या दिवशी सकाळी असा हा हलबंबा उभा केला जातो आणि ह्याच्याशिवाय कोणतंच कार्याला सुरुवात होत नाही. तर इथे पाहताय तुम्ही की हार वगैरे लावून त्यानंतर आंब्याची पानं लावलेली आहेत. तर अशी ही परंपरा आपल्या घरातल्या विधी असतात त्या सगळ्या आपण व्यवस्थित एकानंतर एक पार करत असतो. आणि घरातले जे आपले मोठे असतात म्हणजे मोठी व्यक्ती असते, पुढा वडील व्यक्ती असते, त्यांना विचारून आपण हे सगळं कार्य करत असतो. तर इथे माझे मामासुद्धा आहेत ना ते सुद्धा गावाहून आलेले आहेत आणि हे जे बांधतात ते माझे भाऊजी आहेत, म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर, माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ म्हटलं तर. तर आता इथे पहा ज्या मुलांची मुंजी आहेत ना त्या सगळे म्हणजे हे पण माझे भाची आहेत पण चुलत भाची आहेत. आणि कृष्णा आणि सिद्धेश हे माझ्या सख्या भावाची मुलं आहेत. तर सगळ्यांच्या हातून पूजा करून घेतली जाते, म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं करतायत म्हणून त्यांच्या हाताने इथे पूजा करून घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. लहान आहेत त्यांना याच्यातलं काही कळत नसतं, पण जसं मोठे त्यांना सांगतात ना त्याप्रकारे मात्र लहान लहान मुलंसुद्धा करतात, ते खूप छान वाटतं. आणि आमचा प्रथम तुम्ही पाहताय की एवढासा आहे आणि त्याला चष्मा लागलेला आहे, त्याला चष्मासुद्धा सावरत नव्हता आणि त्या तिथे ताई त्याला सांगते की असं कर तसं कर आणि पाया पड तर तसं तसं, तो मात्र सगळं करत होता. ह्याचं खूप छान कुतूहल वाटलं मला. आणि हा सगळ्यात मोठा जो आहे ना तो आरुष आहे. तर हे पहा अशा प्रकारे इथे सुद्धा छान रांगोळी वगैरे काढून केलेला आहे. हा माझा भाऊ आहे कमलेश आणि हा आहे प्रशांत, तिन्नो बॉडी दाखवते कारण का जिम ट्रेनर आहे तो. त्याच्या दोन्ही मुलांची आणि ह्याच्या मुलांचं आज आहे मुंज आणि किशोरच्या मुलांचं पण आहे ते मग असे दाखवलं. चला आता आपण संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम आहे, त्या सगळ्या चिंट्या पिंट्यांना हळद लागणार आहे. सगळ्यात मोठा नवरदेव तुम्हाला दाखवेन मी कशा प्रकारे काय केलं जातं आमच्या इथे दाखवताय तुम्ही. तर आता संध्याकाळी ना आईच्या म्हणजे इथे जागा आहे बाहेर चांगली आणि म्हणून तिथेच सगळ्या मुलांना हळद लावणार होते. मग आता हे शोभाच्या ताईच्या घरी म्हणजे तिचे तिन्ही पण नातू आहेत ना, मग आपल्या घरीसुद्धा थोडं तरी त्यांना हळद लावायला हवं या उद्देशाने मग इथे थोडीशी हळद घालून घेतली. आणि मग तिघांना पण भा इथे बसवलेला आहे आणि एक 5 जणांनी मिळून आम्ही हळद लावली. तर त्यांना पण छान वाटत होतं मुलांना की असं हे काय करतायत. आणि तो छोटा आहे ना त्याला तर असं वाटत होतं की सगळ्यात शेवटी त्याला लावत होते ना, म्हणून त्याला असं वाटत होतं की माझ्याकडे कधी येणार आहेत. आणि हो तो जस्ट असा वेट करत होता येण्याचा. तर खूप छान. तर इथे पहा माझी वहिनी आहे आणि ही आहे आरुषची मम्मी, म्हणजे जो मधोमध बसला आहे ना कमलेश, म्हणजे माझा कमलेश जो भाऊ आहे ना त्याची ही वाईफ आहे. आणि तिकडे आमची शोभाक्का आहे सगळ्या कामामध्ये सगळ्या ह्याच्यात पुढे पुढे असते.
अरे पहा, आता मी म्हटलं माझा एक फोटो काढायचा होता, तर म्हटलं एक फोटो सुद्धा काढून घेते, एक आठवण राहते ना अशा वेळेला फोटोज वगैरे काढले तर. आणि घरातलं आता आमचे काका गेल्यानंतरचं हे पहिलंच कार्य होतं, म्हणून मग शगुन म्हणून घरात थोडी मुलांना हळद लावली. खूप छान वाटलं, शोभाताई पण आमची खूप खुश होती. तर हे पहा, माझी ही बहीण आहे, मावशीची मुलगी, ती गावाहून आलेली आहे आणि ती माझी मामाची बायको पण आहे. तर आता तिथून आम्ही आलो घरी, आईकडे आलो, तर इथे तुम्ही पाहताय शोभाताई वगैरे सगळे घरातले तिचे आता सगळे इथेच आलेले आहेत. आणि इथे ना आता कमीत कमी 50 जणांचं जेवण दोघं मिळून बनवत आहेत, म्हणजे माझी आई आणि आमची शोभाताई, या दोघी कुठेही काहीही कार्यक्रम असू द्या, 100 लोकांचं जेवणसुद्धा बनवायचं असेल ना, त्यांना जरासुद्धा दडपण येत नाही. असं दोघी मिळून मस्त एकमेकांना विचारत करत आणि बनवतात जेवण, आणि एवढं छान बनवतात ना की जेवणाऱ्यांनी नाव काढायलाच हवं. तर इथे आता बटाटे म्हणजे सकाळीच आईने उकडून ठेवलेले होते, आणि तुम्ही पाहताय की टोमॅटो वाटून घेतलेलं प्युरी आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट पूर्ण मसाले जे जे लागतात ना ते इथे आई घालते आणि शोभाताई, म्हणजे एकमेकांना त्या विचारून करूनच करत असतात. तर असं फायनल डिसिजन एकाचं नसतं इथे. तर हे पहा, आता मीठ टाकलं, गरम मसाला वगैरे सगळा घातला, आणि तेल इथे ऑलरेडी तुम्ही पाहताय मोठा टोप आहे, जो मी लास्टच्या ब्लॉगमध्ये दाखवलेला की आईने नवीन मोठा टोप घेतलेला आहे. आणि त्या टोपचं आज छान उद्घाटन इकडे होतंय, म्हणजे चांगल्या कार्यासाठी यूज होतोय. तर तेल भरपूर घातलेलं आहे, आणि आता तुम्ही मिरची पावडर जी आई घालते ते बघून तुम्हाला भीती वाटेल, घाबराल, कारण एवढ्या प्रमाणात घालते तर हे तिखट होत नाही. तर काही माझ्या ताई सांगतील की एवढं तिखट म्हणजे होईल, तर तसं नाही आहे. ही बेडगी मिरची असते ना, ही गावाहून आणलेली पावडर आहे, तर खूप कमी तिखट असते. म्हणजे आपण जास्त पण आपल्या हाताने घातली गेली तरी रश्याला जराही तिखटपणा किंवा असं म्हणतो ना आपण तोंडाला अगदी खार लागतो असं काहीच होत नाही, अगदी नॉर्मल असते. आणि रश्याला ना एक छान त्याच्यामुळे टेक्स्चर येतं, थिकनेस येतं, पण एवढंच आहे की प्रमाण जास्त घालावं लागतं. तर आता थोडासा रेडीमेड मसाला घातला, त्यानंतर आईने घरातली जी पावडर होती तीसुद्धा पुन्हा थोडीशी याच्यामध्ये ॲड केली, तर अशा प्रकारे पूर्ण भरपूर असा मसाला झालेला आहे. तर हे पहा, आणि एकीकडे इथे मस्त भात बनवायला ठेवलेला. तर सगळ्यात आधी भात बनवायचा असेल ना असं जास्त लोकांचा, त्यावेळेला फक्त पाणी जे आहे थोडं तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि पाणी उकळत ठेवायचं, आणि त्याला छान उकळ एकदम यायला सुरुवात झाली ना तेव्हा मग तांदूळ त्याच्यामध्ये घालायचे. आणि तांदूळ पण एक 10 मिनटं आधी म्हणजे अर्धा तास वगैरे काही जण सांगतात ना धुवायचं आणि भिजत ठेवायचं, तसं नाही तर एक 10 मिनटं आधी धुवून घ्यायचे आणि मग ते त्याच्यामध्ये भातात पाण्यात घालायचे. म्हणजे तो भात ना एवढा छान होतो, दाणा पण छान शिजतो आणि अगदी फडफडीत छान होतो. म्हणजे जेव्हा आपण असं जेवायला वगैरे बाहेरच्यांना बोलवतो त्यावेळेला जसा भात हवा असतो ना आपल्याला तसा होतो. तर इथे आता हे सगळं मिश्रण आईने घालून घेतलेलं आहे, तेच आईला म्हटलं, आई सांगत होती की तुम्हीसुद्धा, मी म्हटलं आम्हालासुद्धा असं सगळं तू दाखवत जा शिकवत जा, तर आई म्हणते तुम्हाला माझ्यापेक्षा सगळं आधीपासूनच चांगलं येतं, कारण सासरी मी आणि ताई मिळून ना एकाच घरी आम्ही दोघी बहिणी असल्यामुळे आमच्याकडे सुद्धा मोठे मोठे कार्यक्रम व्हायचे, त्यावेळेला आम्हीसुद्धा 50-50, 100-100 माणसाचं जेवण एका वेळेला दोघी मिळून बनवायचो. तर त्यामुळे ना आम्हाला दोघींनासुद्धा सवय होती, पण आता बरेच दिवस झाले असं केलेलं नाही आहे, त्यामुळे खूप दिवसानंतर असं मोठं जेवण स्वयंपाक करताना मी पाहत होती. तर इथे 2 नारळ छान असे वाटून घेतलेले होते मिक्सरला अगदी बारीक करून, आणि तेसुद्धा टाकते ताई. तर सारिकाच्या माहेरचेसुद्धा येणार आहेत, त्यानंतर मग गावाहून आलेले पाहुणे आहेत, त्यानंतर आमच्या मावशीकडचे आहेत. तर सगळे म्हणजे काही फंक्शन असेल ना तर आम्ही सगळे एकत्र असतो, तर बरं वाटतं. म्हणजे एकाच घरामध्ये असा पूर्ण गल्ला असतो सगळ्यांचा, आणि मग वाटतं की काहीतरी आपल्याकडे कार्यक्रम आहे. म्हणतो ना आपण की एकत्र मंडळी आल्याशिवाय, आपले नातेवाईक आल्याशिवाय कार्यक्रमाला मजा नसते, शोभा नसते, तर तसं आहे. तर हा पहा, आता गरमागरम रस्सा झालेला आहे, आणि तिने शोभाताईने हातातसुद्धा माझ्या गरमागरमच तो घातला. तर टेस्ट पाहून सांगायला तर खूप छान झालेलं, खरंच सांगते चव एवढी सुंदर आणि मस्त झालेली होती ना. तर तेलसुद्धा आता जे फेस दिसतो आहे ना तो नंतर पूर्ण तेलाची अशी तर्री उभी राहणार आहे. तर आता आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्यानंतर आता 4 वाजलेले आहेत, आणि इथे तुम्ही पाहताय की आता बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे जसं आपण लग्नामध्ये सगळे कार्यक्रम करतो
पूर्ण त्याच प्रकारे इथे केले जातात आणि फक्त एवढंच आहे की नवरीची कमी असते, बाकी सगळे कार्यक्रम इथे तशाच प्रकारे केले जातील। तर ताईने पहा इथे सुंदर अशी मेहंदीसुद्धा काढलेली आहे। तर आता ह्या बांगड्या सगळ्या ना ताईने कल्याणहून आणलेल्या, म्हणजे तिकडे होलसेल मार्केट आहे तिथूनच तिने एकत्रच आणलेल्या। मग यासाठी काय होतं की आपल्याला कासार वगैरे बोलवायची गरज लागत नाही, तर आपणच म्हणजे घरातच एकमेकांना बांगड्या भरू शकतो। तर हे ना माझे आजोबा मावशीचं तर मी तुम्हाला ओळख करून दिलेलीच आहे आधीच्या ब्लॉगमध्ये, आमची मावशी कशी आहे मस्त एकदम। आणि ते माझ्या मावशीचे मिस्टर म्हणजे माझ्या वडिलांचे ते खरं तर मामा पण आहेत। म्हणजे कसं आहे ना आमच्या घरात सगळे जे नाते आहेत ना, तर कोणी मामाच्या मुलीला दिलेला आहे किंवा मग आत्याच्या मुलाशी लग्न केलेले, तर खूप घरच्या घरी अशी नाती जुळलेली आहेत। त्यामुळे मला म्हणजे इतरांना एक्सप्लेन करताना खूप डिफिकल्ट वाटतं। तर हे पहा आता ताई बसलेली आहे बांगड्या भरायला आणि ही माझी वहिनी आहे, तर ती ताईला बांगड्या भरते, म्हणजे एकमेकांना असं बांगड्या भरतो आम्ही। तर फ्रेंड्स ब्लॉग खूप मोठा होईल यासाठी मग आता हळदीचा कार्यक्रम जो आहे त्याचा वेगळा एक ब्लॉग बनवेन, तो तुमच्याबरोबर अपलोड करेन। तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलमध्ये तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे हळदीचा कार्यक्रमसुद्धा तुम्ही पाहू शकाल। बाय बाय।